नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, नवीन भरती निघालेली आहे आणि त्याची जाहिरात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर भारतीय तटरक्षक दल भरती 2019 पदाचे नाव आहे नाविक डोमेस्टिक ब्रांचमध्ये. शैक्षणिक पात्रता असणार आहेत 10 आणि यासाठी कुठलीही शैक्षणिक फी शुल्क हे आकारलेला नाही. तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता जर बघितली तर 50% गुणांसह तुम्ही 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यानंतर SC ST ओपन नॅशनल चॅम्पियनशिप तसेच इंटरस्टेट नॅशनल चॅम्पियनशिपमधील कोणत्याही क्रीडा स्पोर्ट इव्हेंटमध्ये फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड स्थान जर तुम्ही मिळवलेले असेल तर तुम्हाला यामध्ये 5% सूट आहे. शारीरिक पात्रता असणार आहे उंची किमान 157 सेंटीमीटर, छाती फुगून 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असावी, म्हणजे फरक 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असावा. वयाची अट असणार आहे 1 एप्रिल 2020 रोजी 18 ते 22 वर्ष, जन्म 1 एप्रिल 1998 ते 31 मार्च 2002 च्या दरम्यान झालेला असावा. SC ST साठी 5 वर्षांची सूट आहे. OBC साठी यामध्ये 3 वर्षांची सूट ही देण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाण असणार आहे संपूर्ण भारतामध्ये. अर्जासाठी कुठलीही फी असणार नाही. मित्रांनो, प्रवेशपत्र हे उपलब्ध होणार आहे 17 ते 22 नोव्हेंबर 2019 दरम्यान आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 8 नोव्हेंबर 2019 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत, तर तिथे जाऊन तुम्ही यासाठी अर्जही भरू शकता. तर छोटीशी अपडेट होती तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.